जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आताच तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्रामवरती बऱ्याच लोकांना ब्ल्यूटिक मिळत आहे कारण फक्त सातशे नव्याण्णव रुपये महिन्याला दिले तर तुम्हाला टिक मिळते कुणी असो मग तुम्ही पॉप्युलर असा किंवा नसा तर मित्रांनो त्याच टॉपिकवरती आजचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे की टिक कुणालाही मिळते पण इज्जत कुणालाही नाही मिळत सातशे नव्याण्णवला टिक मिळेल तुम्हाला बट इज्जत नाही मिळणार तर त्याच आज टॉपिकवरती आजचा आपण जबरदस्त बॉयज ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग केलेलं के आहे तसंही गर्लही वापरू शकतात हा व्हिडिओ असं काही नाही की फक्त बॉईससाठीच आहे बट मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे एकदम जबरदस्त हा व्हिडिओ तुम्ही या प्रत्येकाने लाईक करायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर मित्रांनो आपल्या क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच आज आपण मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा सोबतच मित्रांनो तुम्ही देखील ब्ल्यूटूक घेतलेली आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि घेतली नसेल तर का घेणार नाही ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच मित्रांनो आपला टेलिग्राम अजूनही जॉईन केला नसेल टेलिग्राम नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटर मार्क ॲप्लिकेशनसोबत आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा हिनवे घालवतो आपण आपल्या आज चेडोला सुरुवात करूया ज्यादा खुश मत हो छ सौ रुपये में ब्लू टिक खरीदा है सफलता नहीं एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेट ठोक लीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए मित्रांनो आपण जे आहे आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो या ठिकाणी सगळ्यात बुक मार्क प्रिसेट ओपन करायचे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यात एक असा एक फोटो आहे तर हा फोटो ॲड करायचा तीन रॉडवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर इथे फील कॉम्पोजिशन एरियावरती मी क्लिक केलेलं आहे बरोबर सेंटरला हा इमेज करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा इमेजेस जो आहे तो आपल्याला या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे बीटपर्यंत या वाढवलेलं आपण प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आता या ठिकाणी ज्यादा खुशमत हो हा पहिला पी एन जी आहे तर मी हा पहिला पी एन जी ॲड करतो इथं सेंटरला बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपल्या दोन सेकंदापर्यंत वाढवायचा पर आहे परत प्लसवरती क्लिक करायचा छेसो नव्याण्णव म्हणजे सातशे नव्याण्णव रुपयेमध्ये ठीक आहे तर हा हिंदी डायलॉग्स आहे त्यामुळे आपण हिंदीमध्ये बनवलेला आहे तर मराठी डायलॉग्स असता तर मराठीत केला असता आपण ब्ल्यूटिक खरेदा आहे ठीक आहे ब्ल्यूटिक खरेदा आहे म्हणजे ब्ल्यूटिक खरेदी केलं आहे सफलता नाही आणि सफलता खरेदी करायला तुम्हाला माहिती आहे फक्त मेहनतच लागते ठीक आहे तर या टाय टाईपमध्ये आपण सगळे पी एन जी ॲड केलेले आहेत आता इथून पुढं मित्रांनो बघू शकता काय करायचं आपल्याला जो आपला फोटो आहे तो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो एंडपर्यंत वाढवायचा ठीक आहे तर हा फोटो ॲड केलेला आहे आपण प्लसवरती क्लिक करून परत एक रेक्टँगल ॲड करून तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं ब्लॅक कलर खाली वरती या टाईपमध्ये शॅडो एक द्यायचा आहे व्हाईटला इथून जस्ट ट्रान्सपरंट बनवून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट झालेला आहे थोडंसं आता मी रेक्टँगल खाली घेतो आणि थोडासा झूम करतो या टाईपमध्ये बघू शकता त्यानंतर परत यावरती आपल्याला दुसरा पी एन जी जो आहे ब्ल्यूटिक मिळते हे सफलता नाही हा जो आहे तो आपण इथं सेट करायचा ठीक आहे दोन्हीला सिलेक्ट करायचं एंडला जायचं एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे अशा प्रकारे दिसून जाईल आता जस्ट बॅकग्राऊंडचा जो हा इमेजेस होता त्याला प्लॅनिनिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपोसिट यायचे थर्टी पर्सेंट ठेवायचे ठीक आहे बॅक यायचं आता बॅक आल्याच्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे दोन नंबरची प्रिसेट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जो आपला इमेजेस आहे या इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर इथं डबल बीट ज्या ठिकाणी आहे तिथे यायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जाऊन व्हाईट कलर द्यायचं आहे थोडंसं पुढं जायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं इतकाच ठेवायचं लाँग प्रेस करून याला इथं बॅकग्राऊंडला घ्यायचं ठीक आहे बॅकग्राऊंडला म्हणजे काय जिथं टेक्स्ट आहे त्याच्या बॅकग्राऊंडला यावरती क्लिक करायचं प्लेनिंग अँड अपासिटीमध्ये जायचं आहे डिफरन्सवरती क्लिक करून डिफरन्स सिलेक्ट करायचे म्हणजे एक्सरी इफेक्ट एक आपल्या व्हिडिओवरती अप्लाय होईल ठीक आहे जितका वेळ हवा असेल तितका ठेवून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं याला जस्ट कॉपी लेअर करायचे हीच लेअर या डबल बीटजवळ येऊन परत पेस्ट लेअर मारायचे लाँग प्रेस करून परत त्याला बॅकग्राऊंड लगायचं ठीक आहे त्या दोन्ही डबल बीटच्यामध्ये एक प्लस आय एक सिंगल बीट आहे यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे यायचं आहे त्या बीटवरती इमेजेसवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं खाली एक्सपोजरवर गामा दिसेल तो इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे मिडलला इथं बरोबर या बीटवरती यायचं आहे बघू शकता बीटवरती यायचे आहे इथं एक्सपोजरच्या साईडला प्लस ज्या हा आयकन आहे यावरती क्लिक करून एक प्लस की द्यायचे इथे ॲनिमेशन की ॲड होऊन जाईल तर इथून दोन करायचं हे त्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल ओके त्याच्यानंतर काय करायचं स्टार्ट लिहून प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा कुठलाही इंस्टाग्राम यूट्यूबचा लोगो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे असा लोगो बनवत येत नसेल तर डिस्क्रिप्शनमधून एडिटर स्पेशल प्लेलिस्ट बघू शकता ठीक आहे लोगो लहान करायचं लोगो लहान करून कोपऱ्यामध्ये सेट करून एंडपर्यंत वाढवलेला आहे नंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये एक नंबरचं इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे एक नंबरला जो आपला टेक्स्ट लेअर आहे याला आपण इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर झूम ब्लर इफेक्ट ऑफ आहे तो ऑन करायचा आहे आणि रँडम जिटर हा इफेक्ट देखील ऑन करायचं आहे त्यानंतर परत एकदा कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि जेवढे पण इथून पुढचे टेक्स्ट लेअर आहेत प्रत्येकाला हाय इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं ओके जा, तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल एकदम ब्रँड असा इफेक्ट आहे सिम्पल बट स्वीट तर व्हिडिओ आपला रेडी झालेले जस्ट शेअरचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेन पिक्सल पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज चिडो तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बेटा पुढच्या का न्यून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र